मनुष्याच्या जीवनामध्ये अंतिम सत्य म्हणजे मृत्यू, आणि मृत्यू झाल्यावर जेथे अंत्यविधी केले जातात ते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी। याच स्मशानभूमीमध्ये मृतदेह जळत असताना त्यांच्याकडे डोळसपणे पाहणारा आणि मृत्यू अटळ असल्याचा ठाम विश्वास असणारा समाजातील एक घटक म्हणजेच मसनजोगी समाज। मनुष्याच्या जीवनामध्ये अंतिम सत्य म्हणजे मृत्यू हे जेव्हा मनुष्याला गवसलं तेव्हा त्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल केलेत। जगण्याचे संदर्भ बदलले, माणूस कसा जगतो आणि तो कुठल्या परिस्थितीमध्ये जगतो, कुणाची उपजीविका कशावरती राहील हे सुद्धा सांगता येत नाही। तिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी सायलू महाराज कोंडेवाल यांनी पत्नी व दोन मुलांसह गेल्या काही दिवसांपासून वाडेगाव येथील स्मशानभूमीमध्ये आसरा घेतला आहे। सायलू महाराज कोंडेवाल हे आपल्या कुटुंबासह पातूर येथून वाडेगाव येथे स्थलांतरित झालेत। येथील स्मशानभूमीमध्ये मोठ्या आनंदाने कोंडेवाल कुटुंबातील महिला पुरुष खांद्याला खांदा लावून पडेल ते काम करतात। सरणासाठी लागणारं लाकूड देण्यापासून ते प्रसंगी सरण रचण्याचे काम ते करतात। येथील स्मशानभूमीमध्ये असलेल्या सरणाच्या उजेडामध्ये हे कुटुंब राहतं। या कुटुंबामध्ये दोन लेकरे आहेत। जन्मापासून ती स्मशानभूमीमध्ये असल्याने त्यांना सरण मरण अथवा प्रेताची भीती वाटत नाही। या लहानग्यांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं सायलू महाराज कोंडेवाल यांना बघायचं आहे। त्यासाठीच त्यांची धडपड सुरू असल्याचे कोंडेवाल यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। सायलू कोंडेवाल आपल्या वाडेगावात राहतो आम्ही। आम्हाला कोणाची काही त्रास नाही, आम्ही आनंदात आहोत। आणि इथं काही कार्यक्रम आता कोणते झाडं लावणं, कोणतं झाडू झुमू करणं, हे पाणी देणं आणि इंधन रचणं आणि सावडून देणं हे सगळं काम करून आम्ही आनंदात आहोत। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर येथून संतोष काळे यांचा विदर्भ न्यूज करिता हा विशेष वृत्तांत।